आज मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो आहे तो, तो तुम्हाला आवडेलच असं नाही आहे कारण आजचा हा जो विषय आहे तो काही महाराष्ट्रातल्या मराठी जनतेच्या जिवाळ्याचा किंवा ज्यांना राजकारणात विशेष रस आहे अशा प्रेक्षकांसाठी तर मुळीच नाही विषय आहे तो या महाराष्ट्राने वाऱ्यावर सोडलेल्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा काल या एस टी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबतचा त्रिसदस्यीय समितीचा जो अहवाल होता तो मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला जो नकारात्मक होता त्या अहवालाला बहुचर्चित बहुप्रतीक्षित असा अहवाल म्हणता येईल पण तो सर ते शेवटी मांडला तर उघड काय झालं तर तो नकारात्मक होता या समितीने विलिनीकरणाबाबत नकार दिला आहे म्हणजे या समितीच्या अभ्यासानुसार एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासनात सामावून घेता येणार नाही हे ना ना। त्या अहवालावरून स्पष्ट झालं चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजार कर्मचारी असलेल्या या महामंडळाला शासनात सामावून घ्यायचं तर या सरकारवर फार मोठा आर्थिक बोजा पडणार आहे आणि वाट वाकडी करून जर या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतलं तर इतरही अनेक महामंडळं अशाच प्रकारे आंदोलनं करतील आणि त्यांनाही विलिनीकरण द्यावं लागेल आणि एक असा हा पायंडा पाडणं मुळी चुकीचं आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे मागचे एकशे पाच दिवस हे आंदोलन सुरू होतं सरकारने ते चिरडण्याचे प्रयत्न केले संघटनांना फोडण्याचे प्रयत्न केले काही फुटले देखील हळूहळू या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्या नामधारी कामगार संघटना एक एक करत बाद होत गेल्या कोर्टाने एकमेव मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता रद्द केली आणि या कामगारांवर एकाधिकारशाही माजवणाऱ्या ज्या ह्या युनियन्स होत्या त्या युनियन्सना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना घरी बसवली तरीही हे आंदोलन नेटानं सुरू होतं सदावर्ते नावाचे वकील या आंदोलनाचं वकीलपत्र घेऊन या लढ्याचं अघोषित नेतृत्व करत होते त्यांचा आक्रस्ताळेपणा त्यांच्या त्या आंदोलनाशी काळीमा संबंध नसलेल्या घोषणा याकडे महाराष्ट्रातली जनता मनोरंजन म्हणून पाहू लागली होती लोकांचा टाईमपास होतोय पण आंदोलनाला दिशा मिळते का याचा कधी कुठल्याही शहाण्या माणसाने विचार केला नाही वेड पांघरून पेडगावला निघालेले हे नेते वेगवेगळ्या मार्गांनी कामगारांना नागवत देखील होते माझ्या एका व्हिडिओत मी यावर बोललो तर अनेक कामगारांनी मला फोन करून विनंती केली की साहेब सध्या वकील साहेबांवर काही बोलू नका कुठलाही गोप्यस्फोट करू नका आमच्या बाजूने मोजकेच तीन जण लढतायत त्यातल्या एकाने दुसऱ्याबद्दल शंका व्यक्त केली तर ही गोष्ट सरकारच्या फेवरमध्ये जाईल त्यामुळे मी गप्प बसलो होतो काल मी बोललो तर त्यावरती बऱ्याच जणांनी विचारलं तुम्ही कालच का बोललात बरोबर आहे की कालच का बोललो त्याच्या आधी मी बोललो तेव्हा मला तुमच्यापैकीच बऱ्याच लोकांनी फोन करून सांगितलं की बोलू नका आणि मी तो विचार केला होता की नेमकं काय चाललंय आपण बोलल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात मी त्यावेळेला गप्प बसलो होतो पण तुम्ही माझे व्हिडिओ नीट ऐका मी प्रत्येक व्हिडिओत मी प्रत्येक व्हिडिओत म्हणत आलोय की मायबाप सरकार जर तुमचा माझ्यावर राग असेल तर मी तुमचे पाय धरतो कारण मी परिवहन मंत्र्यांना गेंड्याच्या कातडीचा शरद पवारांना खलनायक अशी विशेषणं लावली होती सदावरते वकील तर या सगळ्या मंत्र्यांना शरद पवारांसकट मुख्यमंत्री परिवहन मंत्री यांना नको नको ती विशेषणं लावत असत अरे तुरे करत असत तर त्यांच्या वतीने देखील मी तुमची माफी मागतो पण आमच्यावरचा राग तुम्ही माझ्या एस टी कामगारावरून काढू नका असंही मी बऱ्याचदा बोललेलो आहे तुम्ही माझे व्हिडिओ नीट ऐका एक पत्रकार म्हणून मला फक्त माझ्या समाज बांधवांना मार्ग दाखवायचा होता सत्याची बाजू लोकांपुढे मांडायची होती कारण सगळा मेनस्ट्रीम मीडिया विकला गेला होता एकही नॅशनल न्यूज चॅनेल एस टी संपाचं कवरेज करायला तयार नव्हतं मी सातत्याने या एकाच विषयाच्या मागे लागलो म्हणून माझ्या काही पत्रकार मित्रांनी तर माझी टिंगल टवाळीसुद्धा सुरू केली होती राजकारण सोडून काय हे नको ते विषय घेतो आहे खरं आहे कारण तुम्ही बघा माझ्या राजकीय विश्लेषणाला चांगला प्रतिसाद मिळतो लागभर प्रेक्षक आवडीने न चुकता बघतात माझे व्हिडिओज त्यावर व्यक्त होतात तरीही मी नेहमीच ट्रेंडिंग विषय बाजूला ठेवून एस टी कामगारांनी त्यांचा संप यावर बोलत होतो अहवाल बनवणारे हे सरकारी लोक आहेत त्यांच्याकडून अहवाल सकारात्मकच येईल याची ये खात्री नाही हे सांगणाराही मीच होतो मित्रांनो एस टी कामगारांचे हाल त्यांच्या अपेष्टा त्यांच्या वेदनांना तुमच्या समोर आणणाराही मीच होतो एस टीतली जुलमी शिस्त आणि आवेदन पद्धती कशी कामगारांचं रक्त शोषून घेते हे सांगणाराही मीच होतो अनिल परपांबद्दल मी जे काही टोकाचं बोललो त्यावर चिडलेल्या असंख्य शिवसैनिकांच्या शिव्यांचे आणि धमक्यांचे फोन हसत हसत उचलणाराही मीच होतो हे कोडगे राजकारणी आणि त्यांचं नीतिमत्ता शून्य सरकार महामंडळाचं विलिनीकरण करणार नाही हे मलाच काय पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कामगारांना देखील माहीत होतं पण आशा भाबडी असते उगाच सडेतोड बोलायला जायचं आणि आस लावून बसलेल्या कामगारांच्या स्वप्नांचा चुरडा करायचा आधीच नव्वद पंच्याण्णव आत्महत्या आणि बळी गेलेत त्यात आपल्या एका शब्दाने बळींची संख्या कशाला वाढवायची म्हणून मी गप्प होतो मी काय विलास बडे काय अहो दिवसाला तीस पस्तीस फोन येतात एस टी कामगारांचे तासन तास बोलत असत अनेक लोक हे पार कोलमडून पडलेले असतं जगण्याच्या वाटेवरचा अंधार एवढा गडद झालाय की ते कधीही मरणाला कवटाळू शकतात अशा कित्येकांची समजूत काढण्यात कित्येक तास खर्च केलेत आम्ही कशासाठी विलीनीकरण झालं असं तर मला काय पद्मश्री देणार होतं काय सरकार की हे कामगार डोक्यावर घेऊन नाचणार होते मला काहीही संबंध नसताना निव्वळ एक माणुसकीचं नातं मी मराठी आहे आणि माझा एक मराठी बांधव माझ्याच महाराष्ट्रात उपाशीपोटी झुरतोय लढतोय त्याच्या मागे उभं नको का राहायला हा एवढाच स्वार्थ होता माझा आज विषय निघालाच आहे तेव्हा मला काही लोकांचे आभार देखील मानायचे दादरच्या भगवागाढ संघटनेच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देईन शांतीलाल जैन नावाचे एक अमराठी प्रेक्षक आहेत आपले त्यांनाही माझा नमस्कार त्यांचेही आभार आझाद मैदानावर बसलेल्या एस टी कामगारांचे सुरुवातीला जे हाल झाले होते ते मी माझ्या एका व्हिडिओतून मांडल्यावर ही मंडळी थेट आझाद मैदानात पोचली होती आणि त्यांनी त्यांना जमेल तसं सहकार्य या माझ्या कामगार बांधवांना केलं होतं अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत महाराष्ट्राच्या काय तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी फोन केले होते मदत करायची तयारी दाखवली होती मी त्या सगळ्यांचाच आभारी आहे एस टी संपाच्या आगीवर स्वतःची पोळी बाजायला सरसावलेले लोक कुठे आणि हे असले निस्वार्थी मदतगार कुठे असो मित्रांनो आज आता हे स्पष्ट झालंय की विलीनीकरण शक्य नाही आहे यानंतर कोर्टात हा अहवाल सादर केला जाईल त्यावर कोर्ट सरकारला काय निर्देश देतं हे आपल्याला कळेलच पण गेले काही महिने बंद असलेली चर्चेची दारं उघडा असं मी सांगत होतो विलास बडे पण सांगत होते आणि मी आज उल्लेख करेन त्या लोकांचा जे आम्हाला फोन करून मध्यम मार्गाचं स्वागत करत होते चर्चेची तयारी दाखवत होते पण आजवर पुढे मात्र आलेले नाहीत त्या लोकांना माझी विनंती आहे उघडपणे समोर या आम्हाला फोन करून आमच्या नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करू नका सरकारला चर्चेचं निमंत्रण तरी द्या तुमच्या वतीने विलिनीकरणाचा लढा यापुढेही सुरू ठेवता येईल कोर्टातून लढायचंच आहे तर कोर्टात केस सुरू राहीलच पण तुम्ही बिनपगारी आणि कर्जबाजारी आणखी किती दिवस अनेकांच्या घरातली भांडीकुंडी सावकाराच्या दुकानात घाण पडली बायकांचे मंगळसूत्र घाण पडलेत आता विकायला शिल्लक तरी काय राहिलं आहे काय राहिलं असेल माहीत नाही घरं चालणार तरी कशी चिल्ली पिल्ली उपाशी पोटी बसली असतील माहीत नाही सरकार असं का वागतं आहे हे सुद्धा समजत नाही त्यामुळे सरकारनी केला तेवढा आडमोठेपणा खूप झाला आता तरी सरकारनं पालकत्व घ्यायची मानसिकता दाखवायला हवी मायबाप बना आमचं पालकत्व घ्या आमचं म्हणजे एस टी कामगारांचं आम्हाला नको आहे काय शिस्त आणि आवेदन पद्धतीच्या बडग्यामुळे कामगार परत नोकरीला जायला तयार नाही कारण एकेकाला सहा सहा सात सात करोड रुपयांच्या दंडाच्या नोटीशी काढल्यात महामंडळानं अरे ज्याशी महिना पंधरावीस हजारांची अवका नाहीये त्याला तुम्ही सात करोडचा सा दंड भरायला सांगता प्रशासन आहे की मुघलाई एकीकडे असा प्रचार करायचा आहे की आम्ही पगारवाढ दिली तरी कामगार परत यायला तयार नाहीत मुळातच ती पगारवाढ कशी फसवी आहे हे मी माझ्या यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमधून स्पष्ट केलेलं आहे हे असले सुलताननी दंड आकारले तर कामगार या बोजाखाली दबून घुसमटून मरून जाईल अशा परिस्थितीत तो कसा आणि काय कामावर परत चढेल आणि येईल तरी कसा सरकारला शब्दांची भाषा कळते असं गृहीत धरून यापूर्वी बऱ्याचदा विनंत्या अर्जव केलेली आहेत पण सरकार काही बदत नाही आहे विलिनीकरण राहिलं बाजूला या सरकारने अहवाल वाचल्या वाचल्याच खाजगीकरणाची तयारी सुरू केली म्हणजे बघा सरकारची नियत काय सरकारच्या या बेमुरवतखोर वर्तनाला कोण जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित करणारी एक पोस्ट मी काल फेसबुकवर टाकली त्यावर सदावर्ते वकिलांच्या भजनी लागलेल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या काही विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने विलास बडेंना ट्रोल केलं होतं ना त्याच पद्धतीने माझ्या त्या पोस्टवर ट्रोलिंग सुरू केलं एका बहादराने तर तुमच्यासारख्या जातीवादी लोकांची लाज वाटते साथ देता येत नसेल तर पाय तरी खेचू नका हाय लागेल तुम्हाला अशी कमेंट केली मित्र पाय खेचणाऱ्यांची अवलाद नाही आहे छत्रपतींचं नाव लावणारा मराठा गडी आहे जे पोटात आहे तेच ओठात आहे मित्रांनो तुमचं निलंबन तुमची बडतर्फी कुणाच्या धंद्याला तेजीत आणणारी ठरते आहे याचा फक्त विचार करा तुम्ही तुम्ही आशील बनताय आशील स्पष्ट भाषेत सांगायचं चा तर तुम्हाला गिराईक बनवलं जात आहे पण ते तुमच्या लक्षात द्यायला मागचे शंभर दिवस पण पुरेसे ठरलेले नाही आहेत माझा कोणाच्याही नेतृत्वाला विरोध नाही आहे पण नेत्याने संघाच्या विजयासाठी खेळायचं असतं स्वतःच्या विक्रमांसाठी नाही पण हे सांगणार कोणाला ज्यांना समजत असेल त्यांनीच आता पुढाकार घ्यावा अधिवेशन सुरू आहे सरकारला निवेदन द्यावं सातवा वेतन आयोग शिस्त व आवेदन पद्धती आणि कामगारांच्या कारवाया विनाट मागे घेण्यासाठी जोर लावा जे पदरात पडेल ते आपलं बाकीच्या मागण्यांसाठीही चर्चेची दारं उघडं ठेवून मार्ग काढता येईल पण मागण्याची पद्धत सनदशीर असायला हवी अक्रस्ताळेपणा करून काही मिळणार नाही जंगलच्या राजासारख्या परिस्थितीला सामोरं जाल शेळ्या मेंढनसारखे वागाल तर एक दिवस कोणाच्या तरी मेजवानीसाठी कापले जाल एवढं लक्षात घ्या मागच्या काही दिवसात बरेच कामगार बांधव या प्रश्नात अण्णा हजारे किंवा संभाजी भिडे गुरुजी यांनी मध्यस्थी करावी यावर विचार करत होते काहींनी असा विचार मला बोलून देखील दाखवला होता मी तर म्हणतो एकाला कशाला या दोन्ही महापुरुषांना साकडं घालात माझी तर हात जोडून विनंती आहे अण्णांना आणि गुरुजींनाही आता या कामगार बांधवांची जिंदगी तुमच्या हातात आहे सरकारशी बोला तुम्हाला सरकारचे कान धरण्याचा अधिकार आहे तो अधिकार वापरण्याची आता वेळ आली संविधान संविधानाकडे बघत इतके दिवस हे आंदोलन कामगार रेटत आले शंभर सहकाऱ्यांचे बळी गेले त्यानंतरही संविधानाचा आदर फक्त कामगारांनीच करायचा का संविधानाचा आदर सगळ्यांनीच करायला हवा पण चौऱ्याऐंशी दिवस घेऊनही संविधानाशी बूज राखण्या इतपत हात सैल सोडण्याचं मोठेपण सरकारी समितीनं दाखवलं नाही हा संविधानाचा अपमान नाही आहे का कामगार मित्रांनो पुढची वाटचाल कशी करायची हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या मदतीला कोण निस्वार्थ भावनेने येतो आहे किंवा आला आहे हे आधी ओळखायला शिका बरं बोलणारा चांगला वाटतो आणि खरं बोलणाऱ्याला तुम्ही शिव्या देता हाय लागेल असं म्हणता तुम्ही हा बडी जालिम चीज आहे मढ्याच्या टाळूवरचं पण खाणारे लोक तुमच्या आजूबाजूला वावरत आहेत ते कोण आहे ते ओळखायला शिका आणि हो जे लपून छपून सध्या जे चाललं आहे त्यावर टीका करतात त्यांना माझी पुन्हा विनंती आहे उघडपणे समोर या बोलायची हिंमत दाखवा कारण प्रश्न तुमच्या नोकरीचा आहे तुमच्या पोटा पाण्याचा आहे आम्ही काय आज आहोत उद्या नाही आम्हाला ना नेता व्हायचं आहे ना जोकर आणि तुमच्या आंदोलनावर आमचे कुठले धंदे देखील उभे करायचे नाही आहेत आम्हाला आम्हाला एस टी कामगार हवा आहे क्लायंट्स नकोय असो उणे आधी काय बोललो असेल तर मला माफ करा आणि हो कधी गरज लागली तर हाक जरूर मारा तुमच्या हाकेला नक्कीच प्रतिसाद देईन माझ्या त्या फेसबुक पोस्टवर माझे पत्रकार मित्र विलास बडेंनी केलेली कमेंट फार बोलकी आहे मित्रांनो ती ती कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि तुमची रजा घेतो आपण कायम पत्रकाराची भूमिका निभावत राहिलो लोक दैवतीकरण करत होते तेव्हाही आपण त्याला स्पष्ट विरोध केला होता आज टीका आहे कारण सत्य मांडतोय जे त्यांना पचवणं अवघड आहे पण टीकेला घाबरून पत्रकारांनी टाळ्यापेटू भूमिका घ्यायची नसते ते नेत्याचं काम असतं आपण वास्तव मांडवत राहू कुणाकडून टाळ्यांची अपेक्षा नव्हती आज टीकेची फिकीर नाही आपण प्रामाणिकपणे आपलं काम करायचं खरंय विलास आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं रिझल्ट काय लागेल त्याचं फळ काय मिळेल हे त्या वरच्यावर सोडून जायचं धन्यवाद मित्रांनो नमस्कार